आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापती पदी राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची निवड। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापती पदाची निवडणूक आज शुक्रवारी पार पडली असून अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांचा सर्वाधिक मतांनी विजय होऊन शिवसेनेचे भाऊ चौधरी यांचा पराभव झाला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीमध्ये शिवसेना 5, भाजपा 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 2, मनसे 2 असे सदस्य आहेत। समितीमध्ये सर्वाधिक शिवसेनेचे सदस्य असून देखील शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला आहे। शिवसेनेचे भाऊ चौधरी आणि राष्ट्रवादीचे नितीन पाटील निवडणूक रिंगणात होते। यावेळी निवडणूक अधिकारी अप्पर आयुक्त कैलास जाधव हे उपस्थित होते। नितीन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस, भाजपा यांनी साथ दिली। मतमोजणीनंतर निवडणूक अधिकारी जाधव यांनी नितीन पाटील यांना विजयी घोषित केले। शिवसेनेचा अपेक्षित विजय असताना देखील राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदान झाले, भाजपाने गद्दारी केली असे शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी सांगितले। बीजेपीचे ज्या दोन सदस्यांनी गद्दारी केली त्या दोन सदस्यांना निवडून देण्यामध्ये आम्ही शिवसेनेने पूर्णपणे मदत केलेली आहे। तेव्हा ते सदस्य म्हणून या सभागृहामध्ये परिवहनच्या निवडून आलेले आहेत। परंतु जी आज अभद्र युती झाली, ती बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल यांची, ती अभद्र युती आमच्या मताने। तर तसेच पिसवली ग्रामपंचायतीच्या पराभवाचा वजपा काढल्याचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष गोपाळ लांडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 6 आसनी रिक्षा वाहतूक पोलिसांकडून जप्त। महापालिका परिसरात 6 आसनी गाड्यांना येण्यास बंदी घातली आहे। तरी सुद्धा या गाड्या कायद्याचे उल्लंघन करून महापालिका परिसरात वाहतूक करीत आहेत। त्याचप्रमाणे महापालिका परिसरात अनधिकृत गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत, पण आरटीओचे या सर्वांकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते। दरम्यान कल्याण वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी 6 आसनी 6 गाड्या महापालिका परिसरात वाहतूक करताना जप्त केल्या आहेत। जप्त केलेल्या गाड्यांचे कागदपत्र संबंधित वाहन चालकांकडून मागवण्यात आले आहेत। तसेच गाड्यांची आणि कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी कल्याण आरटीओ मधून माहिती घेणार असल्याचे कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले। दरम्यान संबंधित चालकांना नोटीस आणि 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। कल्याण रेल्वे स्टेशनातील पादचारी पुलाचा सज्जा कोसळला। कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने दर दिवशी लाखो प्रवासी या स्थानकातील सर्वच पादचारी पुलांवरून ये जा करीत असतात। कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 कडे जाणाऱ्या पादचारी पुलाच्या सज्जाचा काही भाग कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही। खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील एक बाजू रहदारीसाठी बंद केला आहे। गुरुवारी दुपारी 3 सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मला उतरण्यासाठी असलेल्या पादचारी पुलाच्या सज्जाचा काही भाग कोसळला, त्यामुळे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती। रेल्वे प्रशासनाने त्वरित या घटनेची दखल घेत या पुलावरील एक बाजू त्वरित रहदारीसाठी बंद केली। रेल्वेचे DRM अमिताभ ओझा यांनी घटनास्थळी धाव घेत पुलाच्या कोसळलेल्या भागाची पाहणी केली। हा पूल धोकादायक असल्याचे मान्य करीत पुलाचा कोसळलेला आणि धोकादायक बनलेला भाग बदलण्यात येणार असून धोकादायक बनलेल्या पुलाच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।